नंदुरबार शहरात एका धार्मिक दुरुस्त्या दरम्यान दोन गट समोरासमोर आल्यानंतर धार्मिक तणाव निर्माण झाला होता आणि दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली होती. या दगडफेकींमध्ये काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे तर काही घरांना आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. पोलीस अधीक्षकांच्या गाडीचेही काचा फोडल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर नंदुरबार शहरात पोलीस दलाच्या वतीने सतर्कतेचा उपाय म्हणून संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी अष्टदूरच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच नंदुरबारमधली परिस्थिती तणावपूर्ण शांततेत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिलेला आहे. या झालेल्या दगडफेकींमध्ये काही पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. नंदुरबार शहरातील आता परिस्थिती शांततापूर्ण असून तणावाखाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. विकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.